आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हंचिनाच्या श्री भैरवनाथ मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीला 5 लाखांचा नफा. 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न. निपाणी तालुक्यातील हंचिना KS येथील श्री ब्रह्मनाथ मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेला 5,37,000 रुपयांचा नफा झाल्याची माहिती संचालक अनिल कोंडेकर यांनी दिली. ते संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक काकासो पंचम हे होते. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील, संस्थेचे चेअरमन आनंदा चौगले, व्हाईस चेअरमन कृष्णा भिवशे, मारुती हवालदार दिनकर कोंडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत करून प्रास्ताविकात अनिल कुरणे यांनी संस्था 25 वर्षापूर्वी सुरू झाली असून आतापर्यंत संस्थेने सभासद हित जोपासलं आहे. सर्वांच्या मार्गदर्शनामुळेच संस्था भरभराटीस आली असल्याचे त्यांनी विनम्रपणे सांगितले. सभेत सर्वच विषयांना टाळ्यांच्या गजरात मंजुरी देण्यात आली. मयूर बसगुंडा पाटील, गिरीश उत्तम कांबळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक पाटील, कुमार पंचम, संदीप कुंभार, बाळासो सुतार, अश्विनी पाटील, मंगल मजगे, श्रीकांत वड्डर, धोंडीराम मजगे, रमेश पाटील, अरुण चौगुले, सातगोंडा कानडे, आनंदा कोंडेकर, एस आर पाटील, दादासो पाटील, दयानंद पाटील, गणेश चौगुले आदींसह सभासद, हितचिंतक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार सेक्रेटरी दत्तात्रय पोवार यांनी मानले. महानकर न्यूजसाठी हंचिनाळहून अनिल पाटील.